हरि ओम, मी रघुनाथ सिंह सदाशिव वाघमोडे, गोळेश्वर उपासना केंद्र कराड। मी साधारणतः 2016 पासून बापूंच्या सेवेत, कार्यात आणि भक्तीत लीन आहे। मी आपण जे नित्य उपासनेत एक वाक्य वाचतो, जाणीतो वर्म सकळांचे, याचाच अर्थ की आपला सद्गुरू आपलं सगळं भूत भविष्य वर्तमान काळ सगळं जाणतो, आणि ह्याचाच प्रत्यय म्हणजे आपल्या आयुष्यात पुढे काही घटना घडणार आहेत, अडचणी येणार आहेत, त्याच्या अनुषंगानं त्या अडचणीतून आपल्याला सही सलामत बाहेर काढणे किंवा त्या अडचण आपल्याला कशी घासून जाईल याचं नियोजन करणे हे बापूने ऑलरेडी आपल्यासाठी करून ठेवलेलं असतं। अशाच अनुषंगाने माझा एक अनुभव मी इथं सांगू इच्छितो। माझा मुलगा चिरंजीव अथर्व आता 16 वर्षाचा आहे, तो हिमोफिलिया या जनुकीय आजाराचा, अति गंभीर आजाराचा रुग्ण आहे। म्हणजे या आजारामध्ये रक्तस्राव झाला की थांबत नाही, आणि हा थांबण्यासाठी त्याला एक इंजेक्शन द्यावं लागतं, आणि हे इंजेक्शन देण्यासाठी आम्ही कोल्हापूर किंवा सातारला जावं लागतं। आणि अशा बऱ्याच, त्याच्या जन्मापासून असं बऱ्याचदा घडलेलं आहे की रक्तस्राव झाला की आमची ही धावपळ पळापळ होते। परंतु बापू, सद्गुरू बापूंच्याकडं आल्यापासून, हे 2017 पासून की त्याच्या ह्या आजारावर एक ट्रीटमेंट नवीन सुरू झाली, त्याला इंग्लिशमध्ये प्रोफायलॅक्सिस ट्रीटमेंट म्हणतात। या ट्रीटमेंटमध्ये दर शनिवारी आम्ही त्याला हा रक्त न थांबण्याचे इंजेक्शन देऊ लागलो, आणि 2017 ते 2020 पर्यंतचा काळ ह्या ट्रीटमेंटमुळं आमचा अगदी व्यवस्थित गेला। म्हणजे जो रक्तस्रावाचा त्रास आहे तो एकदम मिनिमम झाला, आणि त्याची शाळा वगैरे सगळी सुरळीत चालू होतं। परंतु मार्च 2020ला कोरोनाचा फैलाव वाढू लागला, आणि त्यातच संपूर्ण लॉकडाऊन चालू झालं, आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आमची जी प्रोफायलॅक्सिस ट्रीटमेंट आहे ती पूर्णतः बंद झाली। म्हणजे दर शनिवारी जे आम्ही त्याला इंजेक्शन देत होतो ते टोटली बंद झालं, आणि हे बंद झाल्यानंतर तरी पण आम्ही त्याला अगदी फुलासारखं 6-7 महिने बापूंच्या कृपेनं चांगलं सांभाळलं। परंतु नोव्हेंबर 2020मध्ये त्याच्या गुडघ्यामध्ये रक्तस्राव झाला, आणि गुडघा हळूहळू सुजू लागला। गुडघा इतका सुजला की पाय पूर्ण आकडला, त्याला अजिबात चालता येत नव्हतं, अगदी जाग्यावरून उठतासुद्धा येत नव्हतं। आम्ही त्याला उचलून नेण्याइतपत परिस्थिती सगळी निर्माण झाली। अशा परिस्थितीत आम्ही कोल्हापूरच्या दवाखान्यात त्याची दाखवलं, तर त्यांनी ते परत इंजेक्शन चालू केले, पण आणि फिजिओथेरपी घेण्याचा सल्ला दिला त्यांनी। फिजिओथेरपी आणि इंजेक्शनची ट्रीटमेंट चालू झाली, परंतु त्याचा असा रिमार्केबल काही फरक पडेनासा झाला होता। म्हणून परत आम्ही त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर ते म्हणले की आता हिथं अशक्य आहे हे सरळ होणं, तुम्ही सरळ डॉक्टर आपटे सर म्हणून आहेत, सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे दाखवा। मग त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुणे येथे गेलो, सह्याद्री हॉस्पिटलला आपटे सरांना भेटलो। त्यांनी ते बघितलं, त्यांनी सांगितलं की याला 3 महिने हॉस्पिटल पुणे येथे ट्रीटमेंट घ्यावी लागेल, तरच हा चालू शकेल म्हणून। हे जे ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर असंख्य प्रश्न निर्माण झाले, पण हे येणाऱ्या अडचणीत बापू आपल्याबरोबर आहेतच हे एक विश्वास आम्हाला होता पूर्ण। आणि त्या विश्वासानं आम्ही त्यांना हो म्हणून सांगितलं की आम्ही घेतो ट्रीटमेंट, तुम्ही चालू करा। परंतु हे जे प्रश्न डोळ्यासमोर होते ते तसेच राहिले होते। प्रश्न म्हणजे राहायचं कुठं, ट्रीटमेंटचा खर्च, माझ्या ऑफिसचं काय होणार, हे सगळे बरेचसे प्रश्न असे होते। मग ह्यातूनच आम्हाला एक मार्ग सुचला की आपण दादांशी बोलून घेऊया ह्या गोष्टीबद्दल, आणि लगेचच मी डॉक्टर नीलम वीरांना फोन केला, त्यांना सगळं पूर्ण सांगितलं, असं सगळं घडलेलं, आम्ही पुणे येथे सध्या आहोत, तोपर्यंत आम्ही एका नातेवाईकाकडे तिथे थांबलो होतो। नीलम वीरांनी सगळं समजून घेतलं, ते त्यांनी सांगितलं की उद्या तुम्हाला रिप्लाय देतो म्हणून। मी उद्या परत फोन केला, दादांचा निरोप आला की ही जी तुमची पुणे सह्याद्री हॉस्पिटलला जी ट्रीटमेंट आहे ती योग्य ट्रीटमेंट आहे, आणि तिथंच ट्रीटमेंट घ्या, आणि तो बरा होईल, चांगला होईल, तिथून पुढं व्यवस्थित चालायला लागेल, आणि दत्तबावनीचं 3 वेळा दररोज पठण करण्याची दादाने आज्ञा केली। आणि ही दादांची आज्ञा आल्यानंतर इतका अथर्वचा, माझा आणि माझ्या मिसेचा तिघांचाही आत्मविश्वास इतका वाढला की आता काय नाही, आता हा अथर्व आमचा नक्कीच चालायला लागेल, नक्कीच पळायला लागेल। आणि याच्यानंतर मी अथर्वला सुद्धा जाऊन सांगितलं की दादांचा असा असा निरोप आहे,
की तू नक्कीच यातनं बरा होणार आणि नक्कीच तू पहिल्यासारखं चालायला लागणार. आणि हे ऐकल्यानंतर आतरसुद्धा खूप खुश झाला आणि त्याचा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास खूप वाढला. आणि अशा तऱ्हेने एकतरी प्रश्न सुटला. दादांची आज्ञा झाली म्हणल्यावर ना आता बाकीचे प्रश्न दादांनी बापूंनी नक्कीच काहीतरी नियोजन करून ठेवला असणार याची खात्री एक मनाला झाली. आणि त्यानंतर आम्ही पहिला प्रश्न हातात घेतला म्हणजे राहायचं कुठं. आता बापूंना आम्ही मिनटामिनटाला सांगत होतो बापू काहीतरी नियोजन करा. आणि त्यानुसार आमचे कलिग्ज होते, मी कराडच्या ऑफिसला असताना एक माझ्याबरोबर कलिग्ज होते शांतरामसिंह माळे म्हणून, आमच्या उपासना केंद्रात हे माझे श्रद्धावान सहकारी ते आहेत, त्यांना फोन केला. ते त्यांचा भाऊ एक पुण्यात राहत होता आणि सध्या लॉकडाऊन असल्यामुळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तो भाऊ कराडमध्ये होता आणि हा एकटाच तिथे राहत होता. मी त्यांना फोन केला, अरे असं असं आहे तुझ्या शेजारी एखादा भाड्यानं फ्लॅट मिळतो आहे का बघ 3 महिन्यासाठी. तो ते शांतरामसिंह माळे अगदी हक्कानं माझ्यावर ओरडले, आपला घरचा फ्लॅट असताना बाहेर भाड्यानं राहायची काय गरज आहे. आणि त्यांनी ते स्वतःच्या गाडीतून आमचं सगळं साहित्य त्याच्या फ्लॅटवर नेलं आणि ते म्हणले की अगदी घरच्यासारखं तुम्ही 3-4 काही महिने राहायच तेवढं राहावा. अशा रीतीनं बापून तीही अगदी सोपीस्कर सोय करून दिली. आता राहता राहिला प्रश्न या ट्रीटमेंटच्या आर्थिक बोजाचा. पण ज्यावेळेला आम्ही दवाखान्यात गेलो त्यावेळेला पहिल्यांदाच आपटे सरांनी सांगितलं की आम्ही ह्यांच्याकडून कुठलीही फी आकारणार नाही, हा हिमोफिलियाचा पेशंट आहे, आम्ही कुठलीही फी आकारणार नाही. अगदी आमचे केस पेपरचे पैसेसुद्धा तिथं खर्च झाले नाहीत. आम्ही फक्त जायचं यायचं ट्रीटमेंट घ्यायची एवढे. आठवड्याला इंजेक्शन्स त्यांनी चालू केले, ते फ्री ऑफ कॉस्ट इंजेक्शन होते. मध्ये आधी कधी ब्लडिंग झालं, कारण ट्रीटमेंट काळामध्ये ब्लडिंग बऱ्याचदा व्हायचं कमी अधिक प्रमाणात, ते फिजिओथेरपी घेत असताना त्यावेळेला त्यांनी इंजेक्शन्स रक्त थांबण्याचे भरपूर दिले. खूप म्हणजे ते कॉस्टली इंजेक्शन असतात, परून सह्याद्री हॉस्पिटल पुणेनी पूर्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याची ट्रीटमेंट 3.5 महिने केली. आता राहता प्रश्न आमचा ऑफिसचा. ऑफिसमध्ये मी कंटिन्युअस 3.5 महिन्याची रजा टाकली. ऑफिसमधून मला कुठलाही कधीही कामानिमित्त फोन अगर कसलीही अडचण आली नाही. माझा टोटली प्रत्येक महिन्याला पगार तिथं जमा होत होता. काही म्हणजे विदाउट पे वगैरे असला काही प्रकार ऑफिसनं केला नाही. 3.5 महिन्याची फुल पगारी रजा ऑफिसनं मंजूर केली, त्यामुळे तिथंही काही प्रश्न आला नाही. हे सगळे प्रॉब्लेम बापूंनी अगदी चुटकीसरशी सोडवले आणि आम्ही तिथं 3.5 महिने ट्रीटमेंट घेतली. 2 महिने पूर्ण झाल्यानंतर हळूहळू अथर्वला चालायला येऊ लागलं आणि 3.5 महिने झाल्यानंतर अथर्व बऱ्यापैकी चालायला लागला. आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही परत डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांच्या आज्ञेनुसार आम्ही परत म्हणले आता तुम्ही कराडला जाऊ शकताय आणि तिथं तुम्ही उरलेली ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकताय. अशा प्रकारे बापूंनी सगळे जे अडचण येणार आहे आपल्याला त्याचं पूर्व नियोजन आधीच करून ठेवलं होतं. ते शांतरामसिंह माळेंची बदली कदाचित आमच्यासाठीच तिथं बाप झाले असेल असं वाटायला लागलं. असे सगळे प्रश्न बापूंनी सोडवले आणि अशा रीतीनं आज अथर्व इयत्ता 10वीमध्ये रोज नेहमीप्रमाणे स्कूलला जातो आहे, येतो आहे, ट्युशन करतो आहे, सगळी व्यवस्था करतो आहे. हे केवळ आणि केवळ बापू आई दादा यांच्या आशीर्वादाने हे पाठीशी असल्यामुळं शक्य झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.